सामने शहर के नगर प्रशासन के मालिकाना अधिकार के नगर परिषद हाईस्कूल के एकमात्र भव्य मैदान होने के बावजूद इस मैदान पर खिलाड़ी को फुटबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट और अन्य खेल नहीं खेल पा रहे हैं। नगर परिषद के मैदान पर कई विभाग कार्य किए जाने की वजह से मैदान पर जगह कम होने से खिलाड़ियों को खेलने के लिए जगह ही नहीं है, जिसका निषेध क्रीडा प्रेमियों द्वारा रैली निकाल कर किया गया है। भविष्याशी खेळत आहे, त्यांनी एक नाही जमीन देणार नाही असं नाही म्हटलं, पण जमीन देतो म्हणून राहिले, पण त्याच्या आडमध्ये त्यांनी ज्या कंडिशन टाकलेल्या आहेत त्या कंडिशनच्या नावाखाली हे लोक त्याला अडथळा आणत आहेत। हा जो प्रश्न येऊन आला, आज सावनेर नगरातला नवयुवक रस्त्यावर आहे, जे क्रिकेट जो खेळ ग्राउंडच्या मैदानावर खेळायला जाल पाहिजे तो रस्त्यावर होतो आहे, धक्कादाम होतो आहे, असं का व्हावं? हा प्रश्न यापूर्वी सत्ताधारी जी पूर्वीची मंडळी होती त्यांनी एक पायंडा पाडून दिला आणि खेळाच्या मैदानासाठी जे पूर्वी अस्तित्वात होतं ते मैदान सोडून नवीन जागा आपल्या नफाफंडातून त्यावेळेस घेण्यात आली आणि ती नगरपंचायतला खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आली। त्याच्यात ज्यावेळेस क्रीडा सकुलाचा जेव्हा प्रश्न आला, जेव्हा ठराव समोर आला, त्यावेळेस एकमुखी असा निर्णय घेतला गेला का ही जागा क्रीडा सकुलाला हस्तांतरित विनाशर्त करण्यात येते। त्यानंतर जी वाढीवाताची मागणी आली, आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही जी पायंडा मागच्या लोकांना घालून दिला ती आता उर्वरित जागा पुन्हा क्रीडा सकुलाला कोणतीही अटी शर्तांना लाटता, उत्पन्नाची चर्चा ही टेबलवर होत राहील, देण्याघेण्याची चर्चा ही टेबलवर होत राहील, पण प्रथम दृष्ट्या आम्ही क्रीडा सकुलाला जागा देतो असा ठराव वीज सरकारानं पाठवा, त्याच्यानंतर त्याच्यावर जे क्रीडा सकूल बनेल त्याची चर्चा मग टेबलवर करा, तुमचं किती ना आमचं किती हे नंतर ठरवा। नगर परिषदनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी चुकीचा आहे, हे माझं म्हणणं आहे। एक आई असल्या या वतीने मी सांगते आहे की आमच्यासारख्या प्रत्येक घरातून प्रत्येक आईने जर एक खेळाडू जर निर्माण केलेला आहे आणि प्रत्येक घरून एक विद्यार्थी खेळाडू असा निघतो आहे, तर त्याला ग्राउंड हा खूप गरजेचा आहे आणि जेव्हापर्यंत ग्राउंड त्याला मिळणार नाही तेव्हापर्यंत उत्कृष्ट असा विद्यार्थी बनणार नाही। आम्हाला आपल्या पोलीस भरतीसाठी आपल्या हक्काचा ग्राउंड पाहिजे आणि आम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी खूप दूर जावं लागते, सायकलने जावं लागते, त्यामुळे आमच्या एनर्जी न होते, त्यामुळे आम्हाला आपल्या सावनेरमध्ये हक्काचं ग्राउंड पाहिजे आहे। आम्हाला ग्राउंड पाहिजे आहे, आम्ही फक्त पोलीस भरतीसाठीच नाही तर इतर खेळांसाठी पण काय करत आहोत, जसं टायकांडोसाठी ग्राउंड करत आहोत, आम्ही तिथे रनिंग करून आमचा स्टॅमिना पाहिजे, त्यासाठी आम्हाला आपल्या घराजवळच म्हणजे जवळ सावनेरमध्ये ग्राउंड होणार आहे।